सकाळी सकाळी अराउंड 5:45 मी उठले आणि मस्तपैकी येऊन इथे बसले, शांत निवांत अगदी डोळे भरून आनंद घेतला. कारण या सगळ्या मेमरीज मी रिटर्न घेऊन जाणार आहेत, अर्थात आपले व्हिडिओ आहेतच मला परत बघायला. हाय, लास्ट डे आहे माझ्या कुर्गच्या या ट्रिपचा आणि मला असं वाटलं की मी तुमच्याबरोबर एक समरी शेअर करेन. सो सगळ्यात फर्स्ट अँड फॉरमोस्ट आहे ते म्हणजे इकडचा स्टे. होमस्टे वुड बी अन आयडियल ऑप्शन. इथे बरेचसे होमस्टे ऑप्शन तुम्हाला कुर्गमध्ये बघायला मिळतात. एन्जॉय द लोकल क्युझिन, ऑथेंटिक फूड, देन यू शुड प्रेफर होमस्टे. सो सगळ्यात कॉमन क्वेश्चन जो विचारला जातो, इज 3 days इनफ फॉर कुर्ग और इज 2 days enough for Kurg? I would highly suggest that go for between 3 to 4 days. Some of the questions that people ask in general, like what is famous in Kurg? So, Kurg madhe kay famous ahe? The abbeys and Irupo waterfalls ahe. Omkareshwar temple ahe. Monastery ahe. Tyachpramane sagyat इंटरेस्टिंग आणि अमेझिंग असं दुबारे एलिफंट कॅम्प आहे, नागरहोले टायगर रिझर्व आहे, ब्रह्मगिरी वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे आणि त्याचप्रमाणे मेडिकेरी फोर्ट, राजासी. कुर्ग इज फेमस फॉर कॉफी अँड टी प्लांटेशन्स. सो तुम्ही जर कुर्गमध्ये आलात तर एस्टेट वॉक, कॉफी एस्टेट वॉक घ्यायला अजिबात विसरू नका. इज कुर्ग सेफ ॲट नाईट? तर त्याच्यासाठी मला असं सांगावंसं वाटेल की वी नेवर ट्रॅव्हल्ड ड्युरिंग नाईट. म्हणजे 6 नंतर आम्ही घराच्या बाहेर पडलोच नाही. मोस्टली वी ट्रॅव्हल ड्युरिंग अ डे. कारण इकडचे जे काही पॉईंट्स आहेत, व्हिजिटिंग पॉईंट्स आहेत, ते 9 to 6 मॅक्स याच टाईममध्ये ओपन असतात टुरिस्ट स्पॉट्स. आणि बाकी जिथे आता आम्ही राहतोय कुट्टा, हे तर नागरहोले टायगर रिझर्वपासून एक साधारण 2 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे आम्हाला पण प्रॉपर्टी ओनर त्यांनी रिस्ट्रिक्ट केलेलं आणि ते वन्यजीवांचा वावर जास्त असल्यामुळे वी टेकन प्रिकॉशन आणि आम्ही रात्रीच्या वेळी कुठेच ट्रॅव्हल केलेलं नाही. आता आपण बोलूयात बजेटबद्दल. सो मी तुम्हाला बजेट ॲज सच काही कोट नाही करणार, कारण बजेट ही खूप रिलेटिव्ह टर्म आहे. पण मी लार्जली तुम्हाला सांगेन, तुम्हाला ट्रॅव्हल कॉस्ट आहे सगळ्यात जास्त, तर फ्लाईट कॉस्ट पडेल. इंटरसिटी जर ट्रॅव्हल तुम्ही करायला गेलात तर साधारण खर्च 4 ते 5 दिवसांसाठी तुम्हाला 25 ते 30 हजारापर्यंत येईल. इथे ज्या लोकल एजन्सीज आहेत त्यांनी मला तेवढं कोट केलेलं होतं. तुम्हाला चिपेस्ट ट्रॅव्हल जर करायचं असेल तर तुम्ही बाय रोड करू शकता, कारण विदिन सिटी फिरायचा जो खर्च आहे तो आणि ओव्हरऑल मुंबई टू इथेपर्यंत येण्याचा जो खर्च आहे तो हा फ्लाईटच्या खर्चापेक्षा सुद्धा कमी आहे. तर फूड इकडचं मला रिझनेबल प्राईस वाटलं. म्हणजे 600 to 700 5 लोकांसाठी आम्ही एव्हरी टाईम वी ऑर्डर्ड लंच, तर ते ऑलमोस्ट त्याच रेंजमध्ये आम्हाला आलं. फक्त जे काही कॅफेज आहेत आणि हॉटेल्स आहेत मोठमोठी, तिथे तुम्हाला साधारण जास्त खर्च येऊ शकतो. टुरिस्ट अट्रॅक्शनसाठी जे फीज असतात ते तुम्हाला एक साधारण थोडा खर्च येईल त्याच्यामध्ये. जसं की दुबारे एलिफंट कॅम्पला तुम्ही व्हिजिट केलं, तिथे नागरहोलेला 2500 पर पर्सन कॉस्ट आहे जर तुम्हाला जीप सफारी घ्यायची आहे, किंवा 450 आहे जर तुम्ही बस सफारी घेणार असाल तर. सो असे काही थोडेसे कॉस्ट आहेत ज्याचा तुम्हाला खर्च येऊ शकतो. लँग्वेजबद्दल सांगायचं झालं, लँग्वेज इन कुर्ग मोस्टली जे आहे ते कन्नडाच बोललं जातं. सो कन्नडा, इंग्लिश आणि त्यानंतर हिंदी अशा 3 लँग्वेजमध्ये तुम्ही कम्युनिकेट करू शकता. ओव्हरऑल वातावरण प्लीजंट आहे, चांगलं आहे. आणि सध्याच्या आत्ताच्या मोमेंटला इथे टेम्परेचर जे आहे ते दिवसा साधारण असतं 22 ते 25 डिग्रीपर्यंत असतं, रात्रीच्या वेळी 18 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं. आय होप तुम्हाला माझे सगळे व्लॉग्स आत्तापर्यंतचे आवडले असतील. तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर डेफिनेटली लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून पूनम पवार व्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, लास्ट डे ब्रेकफास्ट. बटर टोस्टले टाकून द्या बाबा, तोपर्यंत टाइम लागतो व्हायला. कर, हे आहे मिल्क कॉर्नफ्लेक्स. सुगंध फार छान येतोय, वा. डोसा मसाला, वाव. दिस इज व्हॉट, सब्जी होई मसाला रहता ना, यम. एंड सांबार, पपाया. डालना दे हनी दोस्त, दे इधर. बस 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 हनी, बस हनी हनी बस. बच्चों का खाना भाई, तो ऐसे टी और ये तो और दूध मंगा. चला, बाय 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 बाय.
जर्नी बिगिन्स टू मुंबई बॅक टू द ग्रिंड. तर फायनली घरी पोहोचलेलो आहोत. इन टोटल 2800 किलोमीटरचा प्रवास आमचा मुंबई ते कुर्ग आणि कुर्ग ते मुंबई एवढा झाला. सुरुवातीला मी खूपच स्केप्टिकल होते की मम्मी पप्पांना जमेल का एवढा प्रवास करायला. मी त्यांना ऑप्शन सुद्धा दिलेला की तुम्हाला बँगलोर एअरपोर्टवरून पिकअप करते, तुम्ही बँगलोरला जा. बट आय थिंक ते पण यूज टू होत आहेत या ट्रॅव्हलला आणि त्यांना पण मजा येते रोड ट्रॅव्हल करायला. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास न होता टचवूड सगळं व्यवस्थित एवढा लांब गेलो, एवढा लांबून प्रवास करून व्यवस्थित घरी आलो. शेवटी आपलं घर ते घर असतं. कितीतरी दिवसांनी आल्यानंतर बरं वाटलं. प्रॉडक्ट आहेत ज्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. एफसेस ब्रँडचा प्रॉडक्ट आहे, ऑलिव्ह आणि हनी आहे. हे ड्राय स्किनसाठी खूप जास्त चांगली आहे आणि आता थंडीचे दिवस आहेत ना, त्याच्यामुळे ही जी बॉडी क्रीम आहे ही कोणीही वापरू शकतं आणि आफ्टर शॉवर एक्स्पेशली वापरा, जेणेकरून तुमची स्किन मुलायम राहील आणि जास्त इरिटेशन फील होणार नाही, तुम्हाला ड्राय वाटणार नाही. प्रॉडक्टमध्ये ना फ्लोरल आणि थोडासा वुडी फ्रेग्रन्स आहे. व्हायटामिन ई ने रिच प्रॉडक्ट आहे. तर मला असं वाटलं की मी तुम्हाला सगळ्यांना या प्रॉडक्टबद्दल पण सांगेन, कारण हे जे प्रॉडक्ट आहे हे मी आता कुर्गच्या ट्रिपमध्ये यूज करत होते आणि खूप बेनिफिशियल असं प्रॉडक्ट ठरलं. आता हे मी सेम ऑफिसला पण घेऊन जाणार, कारण मला सवय आहे ऑफिसमध्ये पण ना एसी ऑन केलं की स्किन खूप ड्राय होते थोड्या वेळानंतर, मग बॉडी क्रीमची गरज लागते. जेव्हा जेव्हा आपली स्किन ड्राय होते तेव्हा तेव्हा आपण हे अप्लाय करू शकतो. ही तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळणार आहे. डिस्काउंटचा कूपन कोड आहे तो मी इथे देते, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये पण देते. नक्की चेक करा आणि बाय करा. याच नोटवरती हा व्हिडिओ एंड करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि गुड नाईट.